हॅलो मित्रांनो, स्वागत करूया माझ्या चॅनलवरती. तर आज आपण रिॲक्ट करणार आहे जोगेश्वरी बँड त्यांचा जो भटकंती एक प्रवास हा चॅनल आहे, त्यांच्या चॅनलवरती जाऊन तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघू शकता. त्यांचे व्हिडिओ एकदमवर नादखुळा असतो आणि त्यांच्या व्हिडिओमध्ये श्रीमंताचा जो तडका असतो तो बा खतरनाकच भावा. आणि आज आपण त्या भटकंती एक प्रवास या चॅनलवरती जाऊन त्यांचं माझं आवडतं गाणं, त्या गाण्यावरती जो श्रीमंताचा जो छोटासा वॉईस आहे पण तो एक नंबर आहे भावांनो. मी श्रीमंताचा मोठा फॅन आहे आणि त्यांचे आता 2 मिलियन सबस्क्राईब पण झालेले आहेत त्यांच्यावरती. त्यांचे सगळे मी ब्लॉग बिग बघतो. आणि आज आपण त्या बँडचा जो श्रीमंताचा वॉईस आहे ते सगळं आपण बघू आज. तर त्यांच्या आज व्हिडिओवरती आपण रिॲक्शन देणार आहे. तर रिॲक्शनला आपण चालू करू. रुको जरा, सबर करो. अरे वेसाच्या बाजारी लोकांच्या नजरा पतिंग तुझ्या बदी लग पारू करतो नकना चल जाऊ बाजारी. भटकंती एक प्रवास यांची जे चॅनल आहे, चॅनलवरती सपोर्ट करा आणि प्लीज मला पण सपोर्ट करा. कारण यांचा जो चॅनल आहे तो आपण आपल्या कल्चरला हे करतो, रिप्रेझेंट करतो. तर आपल्या कल्चरला पण सपोर्ट करा खरंच. जसं तुम्ही बाहेरच्या देशावरच्या DJ जे असतात ते त्या सगळ्यांना तुम्ही सपोर्ट करत, तसं यांना पण सपोर्ट करा. बँजोवाल्यांना खरंच जोगेश्वरी बीट्स आहेत, खरंच चांगले वाजवतात. आणि प्लस आपले जे वादक असतात, जे मंडळं असतात, त्यांना पण सपोर्ट करा. कारण त्यांना आपल्या सपोर्टची गरज आहे. कारण जर आपण तो कल्चर विसरत गेलो तर आज आपल्या त्या कल्चरला कोणीच लक्षात ठेवणार नाही. तुम्ही DJ बघत असाल, DJ तर सपोर्ट करतात करा. पण जे आपला मेन कल्चर आहे, जे आपण ज्याच्यापासून आपण इन्स्पायर झालो आहे, वादक मंडळ हे सगळं आपण त्यांना लहानपणापासून बघत आलो आहे. आणि आज नाही म्हणता तर आज कुठं राहिलंच नाही, असं एक DJ वाजवतात. पण मोस्टली जेव्हा आधी मी लहान असतो तेव्हा आपण गणपती आणताना तसं ढोल बँजो बघत, आज ते खूप कमी होत चालले आहेत. पण तुम्ही खरंच जर यांना सपोर्ट केला ना तर खरंच आज पण आपण ह्या गोष्टी जेव्हा ऐकणार तर तुम्हाला किती एन्जॉय होणार. तर हा व्हिडिओ बघू आपण, मग मी तुम्हाला रिॲक्शनमधून सांगतो की हा तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला. तर मला कमेंट पण करा. किती लोकांच्या हळदीमध्ये जे आगरी कोळी असतात त्यांच्या हळदीमध्ये असे बँजो बघितले असेल, किती एन्जॉय करतो आपण त्या बँडवरती. फक्त बँड जरी चालू असला ना तरी माणूस हे गाणं ऐकल्यानंतर ऑटोमॅटिक नाचायला लागतो असं बँजो ऐकल्यानंतर. बँजोची मजा आहे ना ती कुठंच नाही भावा. बँजोचा हे जरी ऐकलं ना तरी पण तुम्ही नाचणार, एवढी मजा येते भावा. काय पण बोला, बँड तर बँडच असतो भावा. तुम्ही कुठं पण जावा, कुठं पण किती पण मोठं DJ असू ते, पण एका साईडला बँड असला ना भावा, तुम्ही नाही नाचले तर नाव बदला.
नजरा पतिंग तुझा बनी तला ग पारू कतो से नकना चल जाऊ बाजारी श्रीमान दादा यांच्यावर यांचा फॅन असेल त्यांनी कृपया करून मला कमेंटमध्ये सांगा. मी पण मोठा फॅन आहे श्रीमान दादाचा, पण जवळजवळ मी हे यांच्या जो पूर्ण व्हिडिओमध्ये यांच्यामध्ये श्रीमान लेजंडचे खूप व्हॉइस आहेत, पण हे जेव्हा गाणं मी ऐकतो ना कधी पण असू दे नाचायचंच मन करतं काय पण बोला. आणि त्यात श्रीमान दादा त्यांच्या लेजंडचे त्यांच्याबद्दल तर खूपच खतरनाक, यांचे 2 मिलियन सबस्क्राईब झालेत. सल्यूट यार. परत तो पाठ ऐकवा, आपण तो परत पाठ पारू कतो नकना चल जाऊ बाजारी. लोकांच्या नजरा पडतील ग तुझ्यावरी बाबा. परत अरे वेसाच्या बाजारी लोकांच्या नजरा पडतील ग तुझ्यावरी चला ग पारू कतो नकरा चल जाऊ बाजारी. जरा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्हाला कमेंट करून सांगा, आणि पुढे आपल्याला कोणत्या रॅपरला या कोणत्या गोष्टीला रिॲक्शन करायचं असेल तर कमेंट करून सांगा. तुम्हाला जर माझा रिॲक्शन आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मित्रांनो, बाय बाय, टाटा.